लोकांना मिळतो आणि ते मांडता आलं पाहिजे. अरे काय आपण बघतो, लिहिण्यासाठी प्रतिभा असावी असं आपण म्हणतो, परंतु प्रतिभा वगैरे अलीकडच्या विचारवंतांनी प्रतिभेला प्रतिभा म्हटलं नाही. प्रतिभा ही ईश्वरी देणगी असते, प्रतिभेचा वरद हस्त असल्याशिवाय लिहिता येत नाही, सरस्वती अनुकूल असावी लागते वगैरे वगैरे, ह्या गोष्टी थोड्याशा मागे पडलेल्या आहेत. म्हणजे अलीकडच्या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये, साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये, कथेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रयत्नाला महत्व आलेलं आहे. जर तुम्ही व्यासंग ठेवला, लेखनाचा प्रयत्न केला, तुम्ही भरपूर वाचलं आणि वाचता वाचता अनुकरण केलं आणि मग तुमच्या मनातले विचार त्या शब्दामध्ये मांडायला सुरुवात केली, पहिलं बालबोध असतं आणि हळूहळू तुम्ही त्यामध्ये परिपक्व असतात, त्याला आपण साहित्य म्हणतो. साहित्यामध्ये कल्पना आणि भावना असतात, कल्पना आणि भावना यांचा संगम साहित्यामध्ये झालेला असतो. साहित्याला आपण काय करतो, सामग्री म्हणतो, मटेरियल. साहित्य म्हणजे ललित साहित्य, भावपूर्ण साहित्य, सौंदर्यपूर्ण साहित्य, म्हणजे ज्यात लालित्य आहे, ज्यात भावना आहे, जे साहित्य काळजाला भिडत, जे साहित्य प्रत्ययकारक आहे, जे रोमांच उभार आविष्कार आविष्कार करत असताना आनंद निर्माण करत, ते खरं साहित्य असत. आपण बघतो की साहित्याचे माध्यम म्हणून आपण भाषेकडे बघतो, साहित्याची निर्मिती, आकलन, आस्वादन, समीक्षा, हे सगळं भाषेद्वारेच होत असतं. मानवी जीवनाची विविधता किंवा विविध अनुभव हे साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाले. साहित्याच्या माध्यमातून आपल्याला बहुश्रुतता प्राप्त करता येते. बरं, साहित्याचं अधिक अधिक वाचन केलेला माणूस हा जीवनामध्ये अधिक यशस्वी ठरतो. का? कारण साहित्यामध्ये अनेक विचार, अनेक सिद्धांत, अनेक आदर्श, अनेक वेगवेगळ्या अशा स्वरूपाच्या साहित्याच्या पद्धती त्यामध्ये अवतीर्ण झालेल्या असतात. आता यामध्ये भाषा आणि साहित्यामध्ये एक व्यवहार भाषा, शास्त्र भाषा आणि साहित्य भाषा. साहित्यावरच आपण इथं चर्चा करणार आहोत, परंतु व्यवहाराची भाषा कशी असते, ती जीवनामध्ये उपयोगी पडणारी अशा स्वरूपाची भाषा असते. आपण एकमेकाला विचारत असतो, आपण एकमेकाशी संपर्क करत असतो, आपल्याला जे काही हवं आहे ते भाषेच्या माध्यमातून दुसऱ्याला सांगत असतो आणि तो त्याला प्रतिसाद देत असतो. म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी भाषेचा उपयोग करत असतो, म्हणून त्याला व्यवहार भाषा आपण म्हणतो. आपल्या समाजामध्ये आपण राहत असताना दिवसभर एकमेकाशी व्यवहार करत असतो, ती व्यावहारिक भाषा असते. आणि व्यवहार भाषेचं कार्य केवळ संदेशन करणं, केवळ संप्रेषण करणं हे असतं. त्या भाषेला अर्थाचा एकच पदर असतो, विविध अर्थ नसतात, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ वगैरे काही नसत. बोलणारा आणि ऐकणारा, बोलणाऱ्याला जे म्हणायचं आहे ते ऐकल्याला समजलं की भाषेचं संदेश इथं पूर्ण होत. याच भाषेतनं आपण राग, लोभ, प्रेम, संताप सगळं व्यक्त करत असतो आणि ते फार गरजेचं असतं. किंवा व्यक्ती परस्पर आपण शिष्टाचार देखील व्यक्त करत असतो आणि त्या शिष्टाचाराची देवघेव आपण करत असतो. म्हणजे समोर भेटला की लगेच आपण नमस्कार करतो, नमस्ते म्हणतो, राम राम म्हणतो, हा एक शिष्टाचार. कधी कधी न बोलता देखील आपण काय करतो, बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून स्मित हास्य करतो, ही देखील आविष्करणाची पद्धत झाली. जीवनामध्ये, व्यवहारामध्ये आपल्याला काय करावं लागतं, एकमेकाशी व्यवहार करावे लागतात आणि व्यवहार करत असताना ह्या भाषेचा आपल्याला वापर करतो. ही व्यावहारिक भाषा, ही साचेबंद स्वरूपाची असते, यामध्ये काय फारस नवीन नसतं. दुसरी भाषा आपण वापरतो ती शास्त्र भाषा. शास्त्र भाषेत ज्या विषयाचं प्रतिपादन करायचं आहे त्याला फार महत्व,
म्हणजे काय, म्हणजे अर्थाला महत्व ती सुस्पष्टपणा तिथं महत्वाचं असतं. जे काही शास्त्रामध्ये म्हणजे विज्ञानामध्ये H2O म्हणजे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू, H2O म्हणजे पाणी, H2O म्हणजे पाणीच, त्यामध्ये बिलकुल बदल नाही. विज्ञानाची भाषा ही अशा स्वरूपाची असते. किंवा वृत्तपत्राची भाषा जसंच्या तसं, वृत्तपत्राच्या भाषेमध्ये कल्पनेला भावनेला अधिकार महत्व नाही, बातमीचं वस्तुनिष्ठपणे चित्रण करावं लागतं. बातमीचं वस्तुनिष्ठ पद्धतीनं चित्रण करणं, त्यात कल्पना आणि भावना, मग कल्पना आणि भावना जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही कथेकडे वळायला पाहिजे, कवितेकडे वळायला पाहिजे. वर्तमानाची बातमी किंवा संकल्पना या वेगवेगळ्या इतिहासाचं वस्तुनिष्ठपणे लेखन करावं लागतं. किंवा भूगोलशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, म्हणजे जसंच्या तसं आपण ते चित्रण करतो, ते माहिती देतो, त्याला आपण शास्त्र भाषा, म्हणजे व्यवहार भाषा, शास्त्र भाषा यातून आपण काय करत असतो, वापर करत असतो. आणि दुसरं म्हणजे ह्या दोन्हीहून भिन्न असणारी साहित्याची भाषा. साहित्याची भाषा ही लालित्यपूर्ण, साहित्याची भाषा ही सौंदर्यात्मक असते, आनंद देणारे असते, या भाषेतून सूचकता असते. अभिधा लक्षणं आणि व्यंजन आपण म्हणतो बघा. अभिधा म्हणजे काय, वाच्यार्थ, शब्दाचं उच्चारण झाल्यास तात्काळ मनात उमटणार अर्थ तुला वाच्यार्थ म्हणतो, त्याला अभिधा. आणि वाच्यार्थ प्रकट करणारी शक्ती ते वाच्यार्थ अभिधा म्हणतो. दुसरं म्हणजे लक्षणं. वाच्यार्थ केल्याने म्हणजे एखादा शब्द किंवा एखादं वाक्य वाचल्यानं अर्थ लागत नाही, मग त्या अर्थाला जुळेल असा अर्थ आपल्या लक्षात घ्यावा लागतो, त्याला लक्षार म्हणतो. आणि लक्षार्थ प्रकट करणारी शक्ती म्हणजे लक्षणं. आता वाच्यार्थ म्हणजे काय, झाड म्हणजे डोळ्यासमोर झाड, झाडाची प्रतिमा येते. किंवा डोंगर, समुद्र, नदी, विहीर, कालवा, पाट, झरा, हे सगळे शब्द आपल्या डोळ्यासमोर, शब्दाचं उच्चारण झाल्या झाल्या आपल्या डोळ्यासमोर होत, त्याला वाच्यार्थ म्हणतो. वाच्यार्थाला आपल्याला अत्यंत म्हणजे जसाच्या तसा डोळ्यासमोर अर्थ आपल्या उभा, त्याला आपण अभिधान म्हणतो. परंतु काही शब्द असे असतात की त्याचा अर्थ लागत नाही, मग वाक्याला जुळेल असा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे माझ्या दारावरून हत्ती गेला, दारावरून म्हणजे हत्ती काय, दाराच्या वरण नाही तर दाराच्या समोरून असणाऱ्या, दाराच्या समोरून असणाऱ्या रस्त्यावरून हत्ती गेला. माझ्या दारावरून वरात गेले, दाराच्या समोरून असणाऱ्या रस्त्यावरून वरात गेले. किंवा पानिपतावर 1,25,00,000 बांगडी फुटली, म्हणजे काय की पानिपत ह्या युद्धामध्ये जवळजवळ मराठ्यांचे 1,25,00,000 गडी कामी आले, म्हणजे लढाईत मारले गेले, त्यांच्या बायकांना वैधव्य आलं, त्यामुळे वैधव्यात बांगड्या फुटणे हा प्रकार असतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पानिपतावर 1,25,00,000 बांगडी फुटली, लक्षार्थ आपण लक्षात घ्यावा लागतो. लक्षार्थ प्रकट करणारी शक्ती ती लक्षण. तिसरी म्हणजे व्यंजना, त्याला व्यंगार्थ म्हणतात किंवा त्याला संहितार्थ म्हणतात, संकेतार्थ. म्हणजे शब्दाचं उच्चारण झाल्या झाल्यास अर्थ लागत नाही, परंतु वेगवेगळ्या स्वरूपाचे अर्थ अर्थाच्या माध्यमातून तो शब्द आपल्याला काय करता येतो, घेता येतो. म्हणजे व्याकरणाच्या पलीकडं व्यंगार्थ साहित्यामध्ये दडलेला असतो. म्हणजे साहित्याला अधिक अधिक उपकारक कोणती शक्ती असेल तर ती व्यंजना शक्ती.
शब्दातून शब्दाच्या पलीकडचा भावार्थ ही विज्ञाना शक्ती प्रकट करते आणि तो साहित्यामध्ये अधिक वापरला जातो. मला एक दोन कविता मी तुमच्या नजरेसमोर ठेवतो. शुद्धीपत्रासाठी ज्ञान्या दारोदार हिंडला तेव्हाच त्याच्या मुखी अमृताचे बोल आले. बघा, शुद्धीपत्रासाठी ज्ञान्या दारोदार हिंडला तेव्हाच त्याच्या मुखी अमृताचे बोल आले. दळदळू जनाईच्या हाताला फोड आले तेव्हाच तिचे कुठे जात्यात चांदणे पडले. तुकोबाने टाळ कुठे त्या आधी घाव सोसले पाठीवरचे वळच त्याच्या मुखातून आले. जीवाच्या आकांताने बोहल्यावरून पळाला तेव्हाच कुठे त्याचा मनाचा श्लोक झाला. कविता लिहिणं इतकं सोपं नसतं, जगणं खरं केल्याशिवाय कवितेनं मोल नसतं. बघा, म्हणजे इथं कवितेची निर्मिती प्रक्रिया, साहित्याची निर्मिती प्रक्रिया ही जगण्यातून आवडते. त्याला प्रचंड अशा स्वरूपाचा कष्ट करावा लागतं. म्हणजे दळ दळून जनाईच्या हाताला फोड आली, प्रचंड काम केलं तिनं आणि कामामधूनच त्याला तिला आश्रमामधूनच तिनं ईश्वर पाहिला, विठ्ठल पाहिला आणि विठ्ठलाचं गुण गाता गाता ती लिहायला. तुकोबाने टाळ फुटले त्याआधी घाव सोसले. घाव सोसले म्हणजे काय? प्रचंड यातना त्याला सहन करावं लागेल, कारण साहित्य जीवनातून येत असतं आणि ते अतिशय परिश्रम करणाऱ्या माणसांच्याकडे अधिक असत. म्हणजे अत्यंत श्रीमंत राजे रजवाडे आणि हाय सोसायटीतली माणसं फारशी लिहित नाहीत, कारण साहित्यामध्ये अनुभव महत्वाचा असतो आणि सामान्य माणसाला ह्या अनुभवाच्या प्रचंड अशा यातनातून जावं लागतं, वेदना भोगाव्या लागतात. म्हणजे वेदना भोगल्याशिवाय साहित्याचा जन्म होत नाही, साहित्याच्या मुळाशी वेदना असते. तसं किंवा मर्डेकरांची कवितेचं उदाहरण देतो तुम्हाला, भरून येईल हृदय जयदवा शरीर पिळून गेल गाम, अनुशब्दांच्या तोंडामध्ये बसेल तुझा वचना गाम. भरून येईल हृदय जयदवा शरीर पिळून गेल गाम, अनुशब्दांच्या तोंडामध्ये बसेल तुझा गच्चला गाम. काळ्यावरती जरा पांढरे या पाप्याच्या हातून व्हावे, काळ्यावरती जरा पांढरे या पाप्याच्या हातून व्हावे, जरा एरवी आणि तेदवा हेच पांढऱ्यावरती का. म्हणजे काय? जे एखाद्या व्यक्तीच हृदय भरून येतं, एखादा प्रसंग पाहो, नुसता पाहून एखादा प्रसंग बघितला आणि लगेच तो सही त्याला साहित्यामध्ये जन्माला घालत नाही, त्या प्रसंगावर त्या घटनेवर तो महिनोन महिन वर्षानुवर्ष चिंतन करत असतो. मला माहित असेल ययाती कादंबरीचं बीज हे विस खांडेकरांच्या अंतःकरणात पडलं. हे बीज जवळजवळ 45 वर्ष त्यांनी आपल्या अंतःकरणात फुलवलेलं होतं, वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत होत आणि 45 वर्षानंतर या बीजाला त्यांनी जन्म. तसा तो कुठल्या वेगवेगळ्या विषयावर तो काय करत असतो, चिंतन करत असतो, हृदय भरून येत असतं, भरून येईल हृदय शरीर पिळून गेलं, घाम काढत असतात, घाम फोडत असत आणि मगच शब्द आकाराला येतात. तो असे शब्दामध्ये बसत बसत आणि शब्द देखील एखाद्या चौकोन वारूप्रमाणे उधळलेले असतात आणि म्हणून त्या शब्दांना लगाम घालण्याचं काम करीत असत. कुठले शब्द वापरायचे, कुठले नाही, तो ठरवत असत. आणि शब्दांच्या तोंडामध्ये बसेल तुझा घरच्या लगाम, काळ्यावरती जरा पांढरे या पाप्याच्या हातून यावे. आता इथं काळा रंग बरं काय, हे कवितेमध्ये उपमा असते, प्रतीक असतात, रूपक असतात आणि ही रूपक या कवितेतन तो कवी काय करत असतो, स्पष्ट करत असतो. म्हणजे काळ्यावरती जरा पांढरे या पाप्या, काळा रंग दुःखाचं प्रतीक, वेदनेचं प्रतीक, संघर्षाचं प्रतीक आणि हे दुःख जावं, ही वेदना जावी आणि दुःख जावं आणि सुख यावं, चांगले दिवस यावेत. वेदना जाऊन अरे काय मानवी जीवनामध्ये आनंद यावा, सुख यावं अशा स्वरूपाची अपेक्षा कवित करत असतो. या पाप्याच्या हातून म्हणून
काळ्यावरती जरा पांढरे हे पाप्याच्या हातून व्हावे, जरा एरवी आणि ते दबा हेच पांढरे. म्हणूनच तो पांढऱ्या कागदावर काळ्या शाईनं काय करत असतो, लिहित असतो. ही निर्मितीच्या प्रक्रियेच्या संदर्भातली म्हणजे दोन उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजे भाषेला साहित्याचा जो दर्जा प्राप्त होतो तो कशामुळं, अशा प्रतिमांनी लिहिल्या, व्यंगार्थानं लिहिल्या. साहित्य हे चिरंतर स्वरूपाचं असतं बरं का. म्हणजे ज्ञानदेवाची ओवी असेल, तुकारामाची अवनवाणी असेल, तर आपल्या संस्कृतीवर ओरून ठेवलेले. बहिणाबाईंच्या ओव्या किती साध्या सोप्या, म्हणजे अरे आला सास गेला सास, अरे तुझर तंत्र, अरे जगण मगण, एका सासाच जीवनाचं तत्वज्ञान आहे. किती सोप्या भाषेमध्ये बहिणाबाईंना मांडलं, अशा स्वरूपाचं तत्वज्ञान हा कवी, जीवनाचं हे तत्वज्ञान कवी आपल्या साहित्यामध्ये मांडत असतो. आणि मग ती कविता असेल, ता असेल, कादंबरी असेल, जे रामायण आणि महाभारत, व्यास आणि वाल्मिकीची ही दोन असणारी ग्रंथसंपदा 4-4, 5-5 हजार वर्ष झाली. 21व्या शतकामध्ये आपण वावरत आहोत, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वावरतो, तरी सुद्धा ती महाकाव्य आपल्याला अधिक होत असतात. पुन्हा पुन्हा आपण काय करत असतो, वाचत असतो, पुन्हा पुन्हा दूरदर्शनच्या चित्रपटाच्या माध्यमातून काय करत असतो, ते अभ्यासत असतो, आनंद घेत असतो. महेश सांगितलं ना, राधिका, लक्ष्मण, व्यंजना याबरोबरचं रूप, प्रतिमा, प्रतिमा मिथक उद्या स्वरूपाची शैली, या माध्यमातून लेखक काय करत असतो, आपले आगे अभिव्यक्त करत असतो. साहित्य ही एक वेगळ्या पातळीवरची असणारी कलाकृती असते. म्हणून भाषा आणि साहित्य, तर साहित्यामध्ये भाषा फार महत्वाची असलेली आपल्याला बघायला. आता दुसरा घटक आहे तो शेवटचा, म्हणजे भाषा आणि साहित्याचे महत्व. आपण बघतो प्रत्येक लेखकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, प्रत्येक लेखकाचं अनुभव विषय वेगळा आहे, प्रत्येक लेखकाची भाषा वेगळी आहे, आणि प्रत्येक भाषेचं स्वरूप देखील वेगळं आहे. त्या स्वरूपानुसार त्याची रचना होत असते. प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे अशा स्वरूपाचे साहित्य प्रकार निघतात. म्हणजे साहित्य म्हणजे काय, साहित्य म्हणजे नुसती सामग्री नाही, मटेरियल नव्हे. म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, चरित्र, कवितेमध्ये वेगवेगळे प्रकार, या सगळ्यांना आपण साहित्य म्हणतो. आणि अलीकडे ललित साहित्य शब्द वापरतो. पूर्वी महाकाव्य होती, महाकाव्याची जागा आता कादंबरीने घेतली. वेगवेगळ्या स्वरूपाची असणारी लोकगीत होती, संतांची ओवी होती, ही ओवी देखील आपल्या लोकवाङ्मयाकडनं झालेली आहे. अभंग आहे, विराणी आहे, भारुड आहे, आरत्या आहेत, पदं आहेत, गवळणी आहेत, लावणी आहे, पोवाड आहे, अशी कितीतरी पद्यरचना आपल्याला बघायला. मुक्तछंद आहे, छंदोबद्ध कविता आहे, दशपदी आहे, वेगवेगळ्या स्वरूपाच्या असणाऱ्या कवितांच्या रचना आपण बघत असतो. तर हे सगळं हे साहित्याचे मूलभूत आहे. त्यातून आपण ट्रॅजेडी, कॉमेडी, सुखात्मकता, शोकात्मकता अशा काय करत असतो, गोष्टींचं कथन करत असत. ही भाव कविते. आता पहिल्यांदा आपण काय करू, कथनात्मक कवितेचा साहित्याचा विचार. म्हणजे साहित्याचे मूलबंध कुठले कुठले, मूळ अशा स्वरूपाचे. म्हणजे आदिम काळामध्ये ज्यावेळी भाषेची निर्मिती झाली, त्यावेळी एकमेकाला अनेक घटना प्रसंग रंगवून सांगणे, म्हणजे प्रसंग सांगणे म्हणजे कथा सांगणे, घटंग घटना प्रसंग याचं निवेदन करायचे, भूताखेताच्या गोष्टी.
सणासुदीच्या गोष्टी किंवा व्रताच्या गोष्टी, व्रतवैकल्याच्या गोष्टी, मग आजी आजोबा सांगायच्या लेकी सुनांना, नातवंडांना, एक होता राजा एक होती राणी, अत्यंत साधी सोपी भाषा, कुतूहल जागवणारी, काहीतरी सांगणारी, श्रोते देखील ऐकायचे, अशातनं कहाणी, लोककथा, काय कहाणी म्हणलं आपण, लोककथा म्हटलं, नीतिकथा, त्यानंतर आख्यान काव्य, बखर, भारूड, कथन काव्य, महाकाव्य, पोवाडे, या माध्यमातून हे सगळं कथन काव्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. लोककथा, दैवकथा, परिकथा, नवलकथा, हास्यकथा, वीरकथा, चुटकं, यानंतर कथा आली, लघुकथा आली, कथेची संकल्पना आपण केली, कादंबरी आली, महाकाव्याची जागा कादंबरीने गेली, कथन प्रकारच आहे तो. बरं काय, मग ट्रॅजेडी आहे, कॉमेडी आहे, आणि ह्यात मग कथन प्रकारचे वेगवेगळे प्रकार असायचे. पूर्वी आपल्याकडं कथे यायचे, कथे म्हणजे कथा सांगणारे, कथेकरी पण त्याला म्हणतात, कथे याला कथेकरी म्हणतात, म्हणजे ते कथा सांगायचे, गावाकडे यायचे आहेत आणि माणसांना असे गोळा करायचे. संध्याकाळी म्हणजे शतवाडीतून माणसं आली की कुठेतरी देवळाच्या पारावर एखादी बत्ती असायची किंवा टेंबा केलेला असायचा, त्यातनं तू काय करायचा, कथा सांगायची राजे रजवाड्यांच्या, त्यांच्या पराक्रमाच्या किंवा भूताखेतांच्या, मानवी वृत्ती प्रवृत्तीच्या अशा स्वरूपाचे कथे कथा करतात. आता ह्या कथनाच्या विविध अशा स्वरूपाच्या पद्धती, कुंभारच्या लाकामध्ये देखील कथनाच्या वेगळ्या पद्धती, गौर ह्याच्यामध्ये भारुडामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कथा, परिकथा, नवल कथा, ह्या वेगवेगळ्या पद्धती असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे कथनाचे वेगवेगळे पद्धत, जे घटना असतात, पात्र असतात, निवेदन असतं, संवाद असतात, ते सांगत असताना मात्र वेगळे. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये दांगट नावाचा एक प्रकार होता आणि दांगट हे कथेकरी असायचे आणि दोघंच, दोघं किंवा तिघं असायचे आहेत आणि ते एखाद्या अलीकडच्या कालखंडामध्ये पट्टे बापूराव किंवा अशा ह्याच्यासारखी रचना ती करायची आणि ह्या दांगटांचे कुठला तरी एखादा एखाद्या भागातला असणारा माणूस तो पराक्रम असेल, सत्यानं चालणारा असेल, तर त्यांच्यावर शौर्याच्या कथा लिहायच्या आणि ते दांगट हे काय करायचे, येऊन सांगायचे, कथन करायचे. त्यांची कथन करण्याची पद्धत अत्यंत म्हणजे वेगळ्या स्वरूपाच्या असायच्या, श्रोत्यांना गुणगुण ठेवायचे, ते रात्रात्र झाली तरी श्रोते श्रोत्यांना झोप यायची नाही, कंटाळा यायचा नाही, तीन तीन चार चार वाजेपर्यंत या कथांच्या कथांची पारायण अपेक्षित. जे पात्र, वातावरण निर्मिती, घटना, प्रसंग हे सगळं कथनात्मक माध्यमातून ते काय करायचे, मांडायचे, त्याचं कथन चांगल्या पद्धतीने करायचं. दुसरं म्हणजे भावनात्मक साहित्य, म्हणजे कवीच्या अंतःकरणामधील असणाऱ्या ज्या भावना आहेत, त्या भावना, अनुभव, विचार या सगळ्यांचा आविष्कार फार महत्वाचा असतो. आपल्याकडे भावकविता आहे, भावकवितेमधून आत्मपर अशा स्वरूपाचं कथन केलेलं असत, म्हणजे कवितेमध्ये लय, शब्द, प्रतिमा, प्रतीक या सर्वांचा वापर आपण करतो, घटकांचा संबंध असतो, आत्मनिष्ठा असते, उत्स्फूर्तता असते, उत्कटता असते, तीव्रता असते, संवेदन क्षमता असते, म्हणजे वेगळ्या स्वरूपाचं, म्हणजे कवितेमध्ये कल्पनाशक्ती असते, भावना असते, अरे काय ती भाव कविता, म्हणजे एखादी प्रेम कविता जरी असेल ती ती भाव कविता असते, कारण प्रेमाचा भाव त्यामधून व्यक्त केलेला असतो, प्रेमाचा भाव त्यामध्ये व्यक्त केलेला असतो. म्हणजे भावनेचा, कुठल्याही भावनेचा आविष्कार करणं, म्हणजे गोविंदाग्रजांची राजहंस माझा निघला ही अत्यंत हृदय अशा स्वरूपाची असणारी कविता ही भावकवितेमध्ये, म्हणजे
त्या एका एक माता असते, तिचा छोटासा अशा स्वरूपाचा असणारा मुलगा असतो, तिचा नवरा वारलेला आहे अगोदरच, तिने बाळाला जन्माला दिलेला घातलेला आहे, आणि बाळ आजारेपर्यंत ते बाळ काय होतं निवडत, आणि तिला पटतच नाही की माझं बाळ झोपलेलं आहे. आजूबाजूचे लोक सांगता की तुझं बाळ गेलेलं आहे, पण तू त्यांना त्या इतर लोकांच्यावरच ती राग करते. आणि राजहंस माझा निघाला, आणि एवढी सुंदर अशा स्वरूपाची कविता आहे ती. कविता कवितेचं सार्वजनिक वाचन व्हायचं पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, आणि त्या कविते अक्षरची धाय मुकुरण माणसं राहायची. ही भावकविता ती अत्यंत वेगळ्या स्वरूपाची ह्या कवितेमध्ये, म्हणजे भावकाव्यात्मक कवितेमध्ये एक लय असते. कवितेला लयच असते, लयीशिवाय कविता होऊ शकत नाही. लय सुचितार्थ असतो, अर्थातून सुचवलेला असतो, आणि त्यामध्ये मजा मजा असते. सरळ बोलण्याला मजा नाही, वक्तृत्वाला मजा असते, संकेतार्थाला सुचितार्थाला मजा असते. कवितेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अल्पाक्षर, कमी शब्दामध्ये अधिक सांगता येतो. भाव कविता कशी, कविता म्हणजे काय मोठी कथा नव्हे, कथा लिहायच्यासाठी मी तुम्ही कथेकडे वळा. कवितेमध्ये एखादा कथा ही एखाद्या घटनेवर आधारित असते, कविता मानवी भावनिक क्षणावर देखील आधारित असते. त्याला जे सुचतं जी भावना सुचते, जो भाव सुचतो, त्या भावावर तो कविता लिहितो. आणि त्यामुळे अल्पाक्षर कमीत कमी शब्दांचा वापर त्यामध्ये केला, आणि यातून व्यापक अशा स्वरूपाचा जीवनाचा आशय त्यामध्ये असतो. जीवनामध्ये व्यापक जीवनशीलता विशेष असलेला. त्याचबरोबर संवेदता देखील असते, म्हणजे मगाशी आपण बघितलं कथनात्मक साहित्य, दुसरं भावनात्मक भावकाव्य साहित्य, दुसरं नाट्यात्मक साहित्य. आपण बघतो नाटक, एकांकिका, प्रहसन, पथनाट्य, शोकात्मिका, सुखात्मिका. नाटक नुसतं लिहून चालत नाही, नाटकाचा प्रयोग व्हावा लागतो. म्हणजे नाटकाची व्याख्या करत असताना आपण म्हणतो एखाद्या घटनेवर प्रेक्षकांच्या समोर घडवून आणलेलं प्रयोग असं म्हणतो. प्रेक्षकांच्या समोर जी कथावस्तू असते, त्या कथावस्ते वस्तूनुसार एखादा प्रयोग काय केला असतो, घडवून आणलेला असतो, त्याला आपण नाटक म्हणतो. हे नाटक सादर केले, आणि म्हणून नाटकाचं सादरीकरण महत्वाचं असत. म्हणजे सादरीकरण हे नाट्यात्मक संहितेचं महत्वाचं लक्षण असल्याचं आपल्याला बघायला मिळत. म्हणजे ही नाट्यात्मक संहिता असेल तरच ती नाटक. आता नाटकामध्ये नाटकाचे घटक आपण विशेष म्हणजे थीम म्हणतो आपण, कुठल्या तरी कल्पनेवर आधारित अशा स्वरूपाचं एखादं नाटक असत, मध्यवर्ती सुद्धा. दुसरं म्हणजे संविधान, म्हणजे कथानकाचे सहेतुक अशा स्वरूपाची केलेली मांडणी. तिसरं पात्र चित्र, चौथं संवाद, नंतर रंग सूचना, वातावरण निर्मिती, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, या सगळ्या माध्यमातून नाटक घडत असत. आणि म्हणून नाटकासाठी जो भाषिक आविष्कार असतो, म्हणजे संवादाच्या माध्यमातून, तर नाटक हे संवादातून पुढे असत, आणि विशेष अशा स्वरूपाची वातावरण निर्मिती केलेली, त्या वातावरण निर्मितीनं आपण सूचित धरत असतो, जो आशय असतो त्या आशयानुरूप अशा स्वरूपाची वातावरण निर्मित केलेली असते, आणि नाटक हे संवादातून पुढे 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 घडत असतं. कथा म्हणजे प्रारंभ, मध्य आणि शेवट हे संवादाच्या माध्यमातून होत असत. तर नाट्यात्मक साहित्य हे देखील भाषेचं एक महत्वाचं अशा स्वरूपाचं आविष्काराचं स्वरूप आहे. आणि तिसरं म्हणजे चित्रपट अशा स्वरूपाचं, तिथे दृश्य स्वरूपाचं असणार स्वरूप देखील आपण बघतो.
चित्रपट मालिका हे दहा देखील नाटकाचाच चित्रपटाचा असणारा प्रकार आहे. तर एकंदरीत आपण आजच्या दोन्ही व्याख्यानामध्ये आपल्याला आपल्याला अभ्यासक्रमानुसार असलेलं विभाग एक सत्र पहिलं अभ्यासपत्रिका क्रमांक एक भाषिक आविष्काराचे होतं. त्यामध्ये चार घटक या सत्रासाठी आहेत. एक म्हणजे भाषिक आविष्कार, दुसरं भाषेची सर्जन प्रक्रिया, भाषा आणि साहित्य, आणि भाषा आणि कथन कादंबरी कथा महाकाव्य. या अनुषंगानं आपण काय केली त्याची चर्चा केली. आणि या चर्चेमध्ये आपल्याला कथन महाकाव्य मगाच्या स्वरूपाचा असणारा प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो कथेची निर्मिती कराव प्रक्रिया, त्या कथेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आपल्याला हे सगळं दिसून येत. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या असणाऱ्या ह्या कथन प्रक्रिये पद्धती, म्हणजे भाषा आणि कथन, कादंबरी कथा आणि महाकाव्य यामध्ये हे दोन्ही प्रकार कथनाचेच आहेत. तिन्ही प्रकार म्हणजे तिथं वेगवेगळ्या पद्धतीचं उपयोजन केलेलं असतं. कथा एक विशिष्ट अशा स्वरूपाच्या छोट्या अशा घटनेवर, छोट्या प्रसंगावर आधारित असते आणि कमीत कमी पात्र असतात, कमीत कमी प्रसंग असतात आणि एका घटकेमध्ये वाचन होईल अशा स्वरूपाची संगीत असते. त्याच्या उलट कादंबरी, कादंबरीमध्ये अनेक पात्र असतात, अनेक घटना असतात, अनेक प्रसंग असतात, अनेक कथासूत्र असतात. एकच नसतं कथासूत्र कादंबरी, वेगवेगळे कथासूत्र असते आणि सर्वांना बांधून एकात्म स्वरूपाचा परिणाम कादंबरीमध्ये होत असतो. कथेचा पण तसंच स्वरूपाचा असतो, परंतु कादंबरीमध्ये कसं अनेकात्म, बरं का, वेगवेगळ्या अँगलनं तो लेखक काय करत असतो, मूळ आपला जो काही हेतू आहे तो साध्य करत असतो. आणि दुसरं म्हणजे कुठलं महाकाव्य, म्हणजे कादंबरीपेक्षाही मोठी, साधारणपणे कादंबरी 100-150-200 पानाची असते. अलीकडे महाकादंबऱ्या देखील आलेल्या आहेत, 1000-1000 पानाच्या कादंबऱ्या लिहिण्याची प्रथा पाश्चिमात्य देशामध्ये आहे. आपल्याकडं विश्वास पाटील वगैरे लेखकांनी तशा स्वरूपाची ती देखील अंगीकारली आहे पद्धत, म्हणजे महाकाव्याला जवळ जाणारी अशा स्वरूपाची कादंबरी, मोठा विस्तृत अशा स्वरूपाचा पट पानिपत, मोठा अशा स्वरूपाचा असणारा आविष्कार त्यामध्ये काय केलेला साधलेला आहे, मोठा कालखंड. तर ही कथनात्म स्वरूपाची महाकाव्य, नाट्यात्म, सुखात्मिका किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये मिळतात. आणि मग त्या कथा कादंबरी महाकाव्य या कथात्मकच्या स्वरूपातून लेखक कशा स्वरूपाचा त्याची रचना करतो, भाषेचं उपयोजन कशा स्वरूपाचं करतो, बरोबर आहे. आणि व्यक्ती तितक्या वेगळ्या प्रवृत्ती असतात, म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांची कथा कादंबरी वेगळ्या स्वरूपाची आणि भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी वेगळ्या स्वरूपाची, उशी रेगींची कादंबरी किंवा श्रीनाथ पेंडसे यांची कादंबरी वेगळ्या स्वरूपाची आणि रंगनाथ पठारे यांची कादंबरी वेगळ्या स्वरूपाची, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या. अलीकडच्या कालखंडामध्ये प्रवीण बांदेकर वर्गे सारखी चाळीगत कादंबरी ही वेगळ्या पद्धतीने तिने काय केलेली आहे, लिहिलेली आहे. किंवा बौ बळीसामध्ये राजन गवसकानी यांनी आविष्काराची वेगवेगळी, म्हणजे भाषेची वेगवेगळी अशा स्वरूपाची तंत्र वापरली. तर या माध्यमातून भाषा आणि कथन हा चौथा टॉपिक आपण काय केला बघितला. आता हे सगळं बघत असताना तुम्ही अभ्यासक्रमामध्ये जे संदर्भ दिले, साहित्य सिद्धांत रेनन वेले मार्चे सगनचं पुस्तक आहे ते, साहित्य प्रकार आणि अध्यापन वाल कुलकर्णी, वाङ्मय प्रकारची संकल्पना विजय निंबाळकर, कला म्हणजे काय साने गुरुजी, सौंदर्य आणि साहित्य मर्डेकर, या सगळ्या संदर्भ ग्रंथ जेवढे जेवढे मिळतील तर तुम्ही ते आता घालून घालवले पाहिजे, वाचले पाहिजे, त्याची टिपणं काढली पाहिजे. तुम्हाला सीम मध्ये दिलेला एक अभ्यासक्रम हा एक
मध्यवर्ती सूत्र म्हणून कशा पद्धतीचं हे कळलेलं आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षाही अधिक पद्धतीचा अभ्यास तुम्हाला या संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून करता येईल आणि तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला अधिक ज्ञान मिळवता येईल आणि ते तुम्ही मिळवावं अशा स्वरूपाची मी अपेक्षा करतो. हा पेपर अत्यंत इंटरेस्टिंग अशा स्वरूपाचा आहे. साहित्यावर प्रेम करणारा, भाषेवर प्रेम करणारा जो काही मराठीचा विद्यार्थी आहे त्याला पहिल्यांदा हा पेपर आवडला किंवा त्याच त्यानं जर आकलन केलं व्यवस्थित पद्धतीनं तर त्याला चांगल्या पद्धतीची मार्क्स मिळतात, चांगल्या पद्धतीचं तो लिहू शकतो. आता हा सगळा अभ्यासक्रमाचा सगळं अभ्यासक्रमाची तुम्हाला ओळख करून दिली, संदर्भ ग्रंथ देखील सांगितले, जवळजवळ 21 संदर्भ ग्रंथ आहेत, किमान ह्यातले 5-7 तरी महत्वाचे संदर्भ ग्रंथ तुम्ही चाळावे, किमान 10 तरी चाळावे ऐवजी. आणि कुठे संदर्भ ग्रंथ मिळतात आजूबाजूच्या लायब्ररीमध्ये, तुम्ही जिथे असाल तिथे आम्हाला जर काही टिपणे जर देता आली तर आम्ही नंतरच्या काळामध्ये यामध्ये देऊच. तर अशा स्वरूपाची तुम्ही सामग्री आता गोळा करायला सुरुवात केली पाहिजे अभ्यासक्रमाच्या म्हणजे पत्रिकेनुसार. दुसरं म्हणजे ज्यावेळी तुम्ही अभ्यास करणार आहात तुम्ही लिहायचं कसं, म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे. तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेला म्हणजे सूक्ष्म अशा स्वरूपाचा असणारा अभ्यास ज्याला आपण काय वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तुम्हाला सूक्ष्म अशा स्वरूपाचं वाचन करावं लागतं. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये छोटे छोटे प्रश्न असतात जे एका वाक्यात उत्तर द्यायची किंवा योग्य पर्याय निवडायचा किंवा गाळलेले शब्द भरायचे. आता इथं यावरील यावेळी काय आहे, एका वाक्यात उत्तर आणि योग्य पर्याय निवडायचा. कुठलेही विचारू शकेल प्रश्न. प्रश्न आहे का जो अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका काढतो त्याला प्रश्न, तो कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न विचारू शकतो छोटा छोटा. सूक्ष्म वाचन असेल तरच आपल्याला ते लिहिता आहे. आणि म्हणून अंतर्गत विकल्पासह यातले म्हणजे 10 मार्कासाठी तुम्हाला काय आहे, एका वाक्यात उत्तरे 5 मार्कासाठी आहे आणि योग्य पर्याय निवडा 5 मार्कासाठी आहे. आणि हे चारही टॉपिकवर विचारले असतात. याचे 10 प्रश्न हे चारही टॉपिकवर विचारलेले असतात. दुसरा प्रश्न आहे तो दीर्घोत्तरे आहे, तो 20 मार्कासाठी आहे. आता इथं अंतर्गत विकल्पासह असतो तो प्रश्न, एक नाही 2 प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे भाषेत आविष्कारावर विचारला असेल किंवा भाषेच्या सर्जन प्रक्रियेवर असेल किंवा भाषिक आविष्कारावर असेल किंवा भाषा आणि साहित्यावर असेल, जो टॉपिकचा जो महत्वाचा मुद्दा आहे जो जी मध्यवर्ती टॉपिकची जी कल्पना आहे त्यावर तो विचार. म्हणजे भाषेची ओळख करून भाषिक आविष्काराचं स्वरूप तुमच्या शब्दामध्ये सांगा. भाषेची सर्जन प्रक्रिया कशी असते ते उदाहरण स्पष्ट करा. भाषा आणि साहित्य यांचा अनुबंध स्पष्ट करा. म्हणजे इथं अंतर्गत विकल्पासह 2 प्रश्न असतात. म्हणजे दुसरा प्रश्न 2 टॉपिकवर असेल त्यातला एक सोडवायचा 20 मार्काला. तिसरा प्रश्न देखील हा दीर्घोत्तरीचा आहे, अंतर्गत विकल्पाचा आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा टॉपिक इथं विचारला असेल तर तिसरा आणि चौथा विचारला, दुसऱ्या प्रश्नावरती विचारला आहे किंवा पहिला आणि तिसरा विचार दिल किंवा तिसरा आणि चौथा विचार. जे 4 टॉपिक आहेत, जे 4 टॉपिक मधले 2 प्रश्न कुठलेही तुम्हाला सोडवायचे आहेत दीर्घोत्तरी. आता दीर्घोत्तरी प्रश्न यामध्ये प्रथम प्रस्तावनाही असावीच, बरं का, प्रस्तावनाही असावीच, किमान 6-7 पानाचं उत्तर असावं आणि त्यामध्ये बुद्धिसूद अशा स्वरूपाची माहिती, म्हणजे प्रत्येक मुद्द्याला अशी चांगली शीर्षक दिलेली असतात, तुमच्या सुस्पष्ट अशा भाषेत मध्ये ते उत्तर लिहिलेलं असतात. मध्ये महत्वाचं असेल तर तिथं अधोरेखित करावं, अधोरेखित करून ते काय करावं लिहावं.
आणि विशेष म्हणजे सगळे विषय त्यामध्ये त्यामध्ये कवर यायला पाहिजे आणि शेवटी समारोप लिहिणं महत्वाचं. म्हणजे 20 मार्कापैकी तुम्हाला 16 पर्यंत मार्क मिळवतात, 16 17 जास्त 16 17, आणि जर चांगलंच लिहिलेलं असेल तर 17 पर्यंत तुम्हाला मार्क पडू शकतो. म्हणजे दीर्घोत्तर प्रश्न 2 लिहायचे आहेत तुम्हाला, 4 विचारले जातील, आणि चौथा प्रश्न आहे ते लघुत्तर प्रश्न. 5 पैकी 3 प्रश्न 5 विचारले जातील, त्यातले कोणतेही 3 प्रश्न हे लिहायचे, आणि 30 मार्काला हे 3 प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला 10 मार्क आहे. लघुत्तरी प्रश्न किमान 2.5 ते 3 पानात लिहायला पाहिजे. इथं सुद्धा तुम्हाला प्रस्तावना लिहावी लागेल आणि शेवटी समारोप लिहावा लागेल. म्हणजे साहित्य भाषेची वैशिष्ट्य काय हे थोडक्यात सांगा. इथं सुद्धा तुम्हाला प्रस्तावना आणि समारोप लिहायला पाहिजे आणि साहित्य भाषे साहित्यिक भाषेची वैशिष्ट्य थोडक्यात तुम्हाला सांगाय. थोडक्यात म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न वेगळा, साधारणपणे 2 ते 2.5 पानांमध्ये 2 सव्वा 2 ते 2.5 पानांमध्ये तुम्हाला हे सांगायचं, आणि तिकडे लघुत्री दीर्घोत्तरीला तुम्हाला 6 7 पानं लिहावी लागतात. आणि अशा स्वरूपाचे 3 तुम्हाला जे आवडीचे येतील पहिल्यांदा, ज्याचा अभ्यास तुम्हाला अधिक केलेला आहे, जे आवडतं ते पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या. इथे तुम्हाला 10 पैकी 7 मार्क मिळू शकतात जर चांगल्या पद्धतीने तुम्ही लेखन केलं तर. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवत असताना पहिल्यांदा तुम्ही काय करायला पाहिजे, वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवले पाहिजेत. दुसरा प्रश्न तुम्ही काय केला पाहिजे, दीर्घोत्तरी प्रश्न सोडवला पाहिजे, तिसराही दीर्घोत्तरी सोडवला पाहिजे, नंतर चौथे लघुत्तरी 3 प्रश्न सोडवले पाहिजे. एकत्र सिक्वेन्सनं प्रश्नपत्रिकेच्या सिक्वेन्सनं जाणं महत्वाचं. त्याचा एक विशिष्ट अशा स्वरूपाचा प्रभाव परीक्षकावर पडतो. एक तर अक्षर चांगलं असलं पाहिजे आणि कुठेही खडाखोड असता कामा, जर चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहिलं तुमची उत्तराची मांडणी फार महत्वाची असते. मध्ये मध्ये अंडरलाईन करणं, अधोरेखित करणं, म्हणजे अधोरेखित कशासाठी करायचं की परीक्षकांचं तिकडे लक्ष वेधायचं, मला या मुद्द्यामध्ये हे फार महत्वाचं आहे ते तुम्ही बघा. परीक्षक त्याची दखल घेत असतो बरं का, आणि सहजपणे सरळ हाताने तो तुम्हाला गुणदान करत असतो. सहजपणे फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये तुम्ही जाऊ शकता. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्ही एकतर हा अभ्यासक्रम सगळा आपल्या वेबसाईटवरून उतरून घ्यावा. यातले जे संदर्भ ग्रंथ आहेत ते संदर्भ ग्रंथ प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूच्या कुठल्या तरी ग्रंथालयातून मिळवण्याचा प्रयत्न करा. शिवाजी विद्यापीठाचं सिम तुम्हाला मिळेलच, संदर्भ ग्रंथ देखील तुम्हाला मिळेल. काही प्रश्नपत्रिका पाठीमागच्या आहेत त्याही तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करा, आणि त्या माध्यमातून चांगल्या अभ्यासाने तुम्ही अधिकाधिक यश संपादन करावं असं अशी इच्छा मी व्यक्त करतो. आणि पहिल्या दिवसाची ही 2 व्याख्यानं म्हणजे एक अभ्यास पत्रिका इथं आपली संपली, आणि त्या अभ्यास पत्रिकेची तोंड ओळख तुम्हाला कोणी दिली एवढीच मी इथं म्हणजे पूर्ण शिकवता येणं शक्य नाही, कारण एका म्हणजे 120 तासिकेमध्ये हा अभ्यासक्रम शिकवायचा. मी तर तुमचे 2च तास घेतले. म्हणजे प्रत्येक विभागाला प्रत्येक टॉपिकला 15 तास आहेत अध्यापन तासिका, टीचिंग तास, टीचिंग अवर्स 15, दुसऱ्याला 15, तिसऱ्याला 15, चौथ्याला 15, 15 चे 60 तासांमध्ये हा अभ्यासक्रम मी शिकवत होतो रेग्युलरपणे. परंतु इथं फक्त अभ्यासक्रमाचे तोंड वळत 1-2 तासांमध्ये किंवा मध्ये आणि एका आणि आपल्याला सांगितलं तर ते आणखी 4 पद्धतीने चर्चा करता येईल किंवा डीप मध्ये सुद्धा आपल्याला घेता येईल, त्याचंही नियोजन आम्ही करत आहोत. तर तुर्तास याची ओळख तुम्हाला करून दिली आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करावा अशी मी
आशा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर, आज आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वतीनं आपलं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपलं आभार मानतो. यानंतर विद्यार्थ्यांना सूचना की उद्याचं लेक्चर आपल्या ठरलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 11:30 वाजता होईल. विशेष साहित्य कृतींचा अभ्यास 2.1 आणि दुपार 11:30 ते 12:30 आणि 12:30 ते 1:30 या 2 तासांमध्ये आपल्याला विशेष साहित्य कृतींचा अभ्यास 2.1